ग्रॅज्युटी कायदा 1972. तर या कायद्यानुसार कामगाराला मिळणारी जी ग्रॅज्युटी आहे किंवा बक्षिसी रक्कम आहे, ही रक्कम किती मिळते किंवा त्याचा हिशेब कसा करतात, त्याला ग्रॅज्युटीचा दर असं म्हटलं जातं. तर हा ग्रॅज्युटीचा दर कशा पद्धतीने मोजतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर ग्रॅज्युटीचा दर मोजत असताना जर कामगार परमनंट असेल तर त्याच्या बाबतीत निकष वेगळे आहेत, आणि जर कामगार टेम्पररी असेल किंवा हंगामी असेल त्यांच्या बाबतीत नियम हे वेगळे बनवलेले आहेत. तर कामगार कायम असला, परमनंट कामगार असेल, तर त्याला मिळणारी जी ग्रॅज्युटी आहे ती कशामधून काढली जाते पहा. तर कामगाराने सेवा पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी 15 दिवसाचे वेतन या दराने. समजा एखाद्या कामगाराने 20 वर्ष सेवा केली असेल आणि तो सेवानिवृत्त झाला असेल, तर 20 वर्ष सेवा केल्यानंतर 1 वर्षासाठी 15 दिवसाचा पगार अशा पद्धतीने. म्हणजे त्याने 20 वर्ष सर्व्हिस केली तर त्याला 20 अर्धे पगार मिळणार. अलग लक्षात, 20 वर्ष जेवढे वर्ष सर्व्हिस झाले तेवढ्या वर्षासाठी प्रत्येक वर्षाला तेवढ्या 15 दिवसाचा पगार. 30 दिवसाचा 1 महिन्याचा पगार लागतो. 30 दिवसाचा पगार म्हणजे 1 महिन्याचा पगार. 15 दिवसाचा पगार दिला होता त्यांना वर्षाला 15 दिवसाचा. म्हणजे जितकी आता 20 वर्ष सर्व्हिस झाली तर त्याचा 1 महिन्याचा पगार काढला जाईल, आणि नंतर त्याचा निम्मा करून गुणिले जेवढी वर्ष सर्व्हिस झाली 20 वर्ष ते गुणून तेवढं येईल. आणि जर कामगार आता हंगामी असेल समजा, तर कामगार हंगामी असल्यास कामगाराने सेवा पूर्ण केलेल्या प्रत्येक हंगामासाठी 7 दिवसांचे वेतन या दराने. जसं इथं वर्षाला रिटायर झाल्यानंतर 15 दिवसाचा, 1 वर्षाला 15, 2 वर्षाला अशा पद्धतीनं जेवढे वर्ष सर्व्हिस झाली तेवढे पगार 15-15 दिवसाचे दिले जातात. काय की नाही, तसं इथं 7 दिवसाचा पगार करणार होतो, आणि जेवढी वर्ष झाली तेवढं प्रत्येक वर्षाला 7 दिवसाचा पगार याच्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन केलं होतं. समजा आता या पहिल्या याच्यामध्ये परमनंट कामगार आहे, 20 वर्षांनी तो रिटायर झाला. रिटायर होताना त्याला जर समजा पगार 40,000 असेल तर तो 40,000 पगार म्हणजे काय झाला, 30 दिवसाचा. 15 दिवसाचा किती येईल, 20,000 येईल. त्याची सर्व्हिस किती झाली, 20 वर्ष झाली, म्हणजे निम्मा पगार किती झाला 15 दिवसाचा, 20,000. 1 वर्षाला 20,000 लक्षात, अशी सर्व्हिस किती झाली त्याची, 20 वर्ष झाली, म्हणजे 20,000 × 20 वर्ष अलग लक्षात, म्हणजे 4,00,000 रुपये होते. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलं होतं. तसंच हंगामी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत इथं जसं 15 दिवसाचा वर्षाला 15 दिवसाचा पगार होता, तसा इथं वर्षाला 7 दिवसाचा असेल. समजा 7 दिवसाचा याचा 10,000 आला, त्याची 20 वर्ष सर्व्हिस झाली, तर 10,000 × 20, तर अशा पद्धतीने त्याचा 2,00,000 पगार येईल साधारणपणे त्याला, म्हणजे हे मिळेल ग्रॅज्युटी मिळेल रिटायर होताना. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन ग्रॅज्युटी केलं जातं. तर ह्या पगारामध्ये पहा, पगार म्हणजे या ठिकाणी 15 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा दाखलेला आहे तो सगळा नाही पकडला जात. त्याच्यातले जे तुम्हाला भत्ते आहेत, घरभाडे भत्ता असेल, वाहतूक भत्ता असेल, हे वगळलं जातं, आणि फक्त शेवटी जो मूळ पगार आहे कामगाराने शेवटचा घेतलेला मूळ पगार, बेसिक ज्याला आपण म्हणतो, तो बेसिक अधिक महागाई भत्ता, त्यावेळेस असलेला महागाई भत्ता, शेवटचा त्याचा बेसिक मूळ पगार आणि शेवटचा त्याचा असलेला महागाई भत्ता याची बेरीज करायची, आणि तो त्याचा 30 दिवसाचा पगार समजायचा, आणि मग त्याच्या निम्मा केलं की 15 दिवसाचं कॅल्क्युलेशन करून हंगामी असल्यास 7 दिवसाचं याप्रमाणे ते कॅल्क्युलेशन करायचं. जे काही त्याला वर्षाने गुणायचं, जेवढी वर्ष सर्व्हिस झाली ही जी काही बेरीज येईल त्याच्या निम्म करायचं. अलग लक्षात, ही बेरीज समजा 40,000 आली, जे 30 दिवसा पगार झाला, त्याच्या निम्म केलं 15 दिवसासाठी तर 20,000 आलं. 20,000 × जेवढी वर्ष सर्व्हिस झाली तेवढी त्याला ग्रॅज्युटी मिळेल. इथं मात्र हंगामी कामगारासाठी मूळ पगार आणि महागाई भत्ता 30 दिवसाचा जेवढा आला त्याचं 7 दिवसामध्ये कन्वर्ट करायचं, आणि 7 दिवसाचा जो येईल गुणिले किती वर्ष सर्व्हिस झाली ते करायचं, तेवढी त्याला ग्रॅज्युटी मिळणार. तर अशा पद्धतीने ग्रॅज्युटी
कॅल्क्युलेशन गणितीय रूपांतरण केलं होतं आणि अशा पद्धतीने हिशोब करून एक रकमी त्या कामगारालाही ग्रॅज्युटीची रक्कम किंवा बक्षीस रक्कम दिली जाते. लक्षात.